रंग यांच्या आंदोलनामुळे ओबीसीचे नेते आक्रमक झाले. विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली तर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मंडल आयोगाची आठवण करून देत टीका केली. राज्यात जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलाय तर ओबीसी समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालाय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे त्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. जरांगे विरुद्ध ओबीसी नेते असं चित्र निर्माण झालंय. मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना आव्हान दिल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर बोचरी टीका केली जाते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलंय तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केलाय. मला तर आश्चर्य वाटत ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात, कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते. ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये, कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोडवर करून सांगताय. 90च्या दशकात मंडल आयोगावरून देशात प्रचंड गदारोळ झाला होता. तत्कालीन पंतप्रधान व्ही सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यावर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्यावेळी शिवसेनेनंही मंडल आयोगाविरोधात भूमिका घेतली होती असा दावा फडणवीसांनी केला. मंडलच्या मुद्द्यावरून शिवसेना प्रमुखांशी मतभेद झाल्यामुळे छगन भुजबळांनी शिवसेना सोडली होती आणि तोच संदर्भ देत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पण उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना फडणवीसांनी शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केलाय. आज मराठा समाजाचे धनगर समाजाचे मारेकरी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात आहे. जाणून बुजून ते ह्या दोन्ही समाजाला आरक्षण नाकारायचं काम करतायत. 1.5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं. शिवसेना प्रमुखांच्या विचारांकरता उठाव केल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जातोय. पण मंडल विषयी फडणवीसांच्या टीकेमुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. गेल्या काही दिवसांपासून धारावीच्या पुनर्विकासावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईतील अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा TDR म्हणतोय, 100 कोटीच्या वर म्हणजे यांच्या पिढ्यान पिढ्या बसून काही न करता हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा TDR तिकडे मिळतोय. TDR FSIचे हिशोब हे उद्धव ठाकरेंना चांगले कळतात, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी असे कधी हिशोब बिल्डर कॉन्ट्रॅक्टर TDR FSI या गोष्टी संबंधित नाहीत. उद्धव ठाकरे मातोश्रीचा त्याचा अभ्यास आहे आणि म्हणून अदानी भेटले नाहीत. ते भेटण्यासाठी केविलवानी धडपड, परंतु अदानीने यांना महत्व दिल्याचं वाटत नाही. भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडत आहेत काय,